किशनराव वानखेले यांच्या धर्मपत्नी आदरणीय मथुराबाई किशनराव वानखेले आणि आपले गव्हर्नर उद्योग समूहाचे चेअरमन आणि शरद सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय देवेंद्र शेठ शाह, त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे आणि सर्व बैलगाडा मालक असेल, सर्व मंचर मधील ग्रामस्थ असतील आणि आमची सर्व यात्रा कमिटी असेल, या सर्वांच्या हस्ते आज या ठिकाणी घाटाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी यात्रेसाठी शुभेच्छा देतील। या ठिकाणी गव्हर्नर उद्योग समूहाचे चेअरमन आणि शरद सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय देवेंद्र शेठ शाह, खऱ्या अर्थानं एक आनंद होत आहे की आपल्या कुलदैवत भैरवनाथ यात्रेच्या निमित्तानं या घाटाचं पूजन आपल्या नानीच्या हस्ते आपण करत असताना ती कालपर्यंत आपला घाट हा पलीकडे कॉलेजच्या पलीकडून भरायचा जीवनच्या माध्यमातून, पण तिथे तालुक्याचं पोलीस स्टेशन आलं, दुसऱ्या काही गोष्टी आल्या, अशी समस्या होती की घाट कुठे भरवायचा। परंतु या कुलदैवतांनी भैरवनाथांनी या ठिकाणी आपल्याला एक असा कौल दिला आणि या सर्व कार्यकर्त्यांनी जी जागा शोधून काढली, जी जागा शोधल्यानंतर आज जो घाट बांधला आपण आणि घाटाची जी मेहनत करून या ठिकाणी पूर्ण केला, यामध्ये सर्वच कार्यकर्ते, मी एखाद दुसऱ्याचं कोणाचं नाव घेणार नाही, मला माहिती आहे दर गेल्या 3-4 दिवसापासून दर वेगवेगळ्या 2-3 तासांनी फोन यायचे, आम्हाला हे लागतंय, आम्ही तिकडं ते करतोय, कुठं बरोबर असताना ते करत तिथे, आणि जी आज हा घाट या ठिकाणी तयार झालेला आहे, इथं आमचे मित्र जयसिंग शेठ एरंडे बसले, ते म्हणतात एक नंबर पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबर घाट आज या ठिकाणी झालेला आहे। आणि नुसता घाट एक नंबर असा झालेला नाही, त्याला बसायला देखील या ठिकाणी आपण पूर्ण दिलेली आहे, त्यामुळे कुठलाही त्रास या ठिकाणी गाराप्रेमींना होणार नाही, ही काळजी या ठिकाणी सर्व यात्रा कमिटीने घेत, मला मोठं अभिमानाने सांगावं लागतंय की आज या ठिकाणी सर्वच मंचरची सर्वच प्रमुख या ठिकाणी या यात्रेसाठी या गावासाठी एकत्रपणे काम करत असतात। कुठल्याही गावाच्या विकासासाठी कुठेही मागे आपण थांबत नसतो आणि हे सांगत असताना या निमित्ताने मी इतकंच सांगेल, याच्यासाठी म्हणजे जी काही बक्षिसं असतील, बाकी काही गोष्टी असतील, परंतु एकत्रितपणे आपण या रसिकांसाठी ज्या पद्धतीने या बैलगाड्याचं आयोजन केलेलं आहे, पुढच्या 2 दिवस म्हणजे जवळपास 560 गाड्या, 560 टोकन या ठिकाणी गेलेल्या असताना एकदम यशस्वीपणे होण्यासाठी कार्यकर्ते जे आज काम करत आहेत आणि त्या ठिकाणी काम करत असताना या सर्वांना म्हणजे बक्षीस आता खूप आहेत, मी जेवढी वाचत तेवढी कमी आहे, वसंत शेट बैलगाडा शौकीनांसाठी पण हा लकी ड्रॉ जो आहे, 100 रुपये जिंकान लाखोची बक्षीस, हा एक आगळा वेगळा नवा, म्हणजे ज्यांनी 100 रुपये भरले त्याला लकी ड्रॉ, 21 बक्षीस, म्हणजे त्याच्यात पहिली मोटरसायकल, द्वितीय क्रमांक वॉशिंग मशीन, तृतीय मध्ये रेसिंग सायकल, 4 मध्ये फ्रीज, अशी जवळपास 21 बक्षीस म्हणजे आलेल्या प्रेक्षकांना देखील त्यांना देखील या ठिकाणी याचा आनंद भेटणार आहे, या सगळ्यांना गुंफून घेण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जी आपण सगळं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे या गावाचं वैभव आहे, लोकनेते किशनरावजी वानखेले म्हणजे अण्णांनी अनेक वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, पण गावाचं ज्या ठिकाणी गावगाडा चालवायचा त्या ठिकाणी त्यांनी सर्व पक्षीय त्यावेळापासून बाजूला ठेवलं, कायम यात्रा जी आहे
ही समोरच्या कोणीतरी असतील, कदाचित त्या राजकीय विचाराचे वेगळा असतील, तरी त्यांना या ठिकाणी बोलून त्यांच्या ताब्यातली कायम भैरवनाथ यात्रा उत्सव दिला. आणि गावात कुठल्याही पद्धतीने, म्हणजे जयसिंग शेठ मंथर मध्ये आमच्या या एवढ्या महत्वाच्या गावामध्ये सर्वच पक्षाचे अध्यक्ष, सर्व तालुक्यामध्ये सर्व पक्षाचे तडावडीचे कार्यकर्ते या ठिकाणी असताना आम्हाला एक अभिमान आहे. मी असेल त्या ठिकाणी गोटूशेठ असतील, आणखीन आमचं त्या ठिकाणी भाजपामध्ये संजूशेठ काम करणार असेल, आम्ही सगळं त्या ठिकाणी बाजूला ठेवतो. आणि आमच्या या गावगाड्यासाठी, आमच्या या गावासाठी या ठिकाणी जे काही लागेल त्याला आम्ही या सगळ्या बाजूला ठेवून या मंथर शहरासाठी, या भैरवनाथाच्या उत्सवासाठी एकत्र असतो. कुठेही त्या गोष्टी आम्ही लावत नाही. म्हणून पुन्हा एकदा या यात्रा कमिटीच्या जे अण्णांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बांधून दिलेले जे संस्कार आहेत तेच आपण पुढेही नेतोय, आणि एक चांगल्या पद्धतीने पुढे नेत असताना आज या ठिकाणी माझा बोलून, बाळासाहेब बेंडेला बोलून या ठिकाणी दत्तासाठी एक दोनच मिनिटं घेतो की आमच्या सगळ्यांचा बहुमान केला, आम्हाला चाल दिली. पण मला एक कळालं नाही का, या ठिकाणी स्वयंसेवक तुम्हाला सगळ्याला लावलेला आहे, मला बाळासाहेब बेंडेला का तुम्ही लावलं नाही, कळालं नाही. कारण मी त्या ठिकाणी तालुक्यावर शरद सहकारी बँकेवर त्या ठिकाणी काम करतो, चेअरमन म्हणून या ठिकाणी जे पद मिळालंय ते तुमच्या सगळ्या सभासदांनी थांबा बँकेवर काम करत असतो. आमचे गोटूशेठ लाला सहकारी बँकेत काम करतात, तेही तालुक्यावर काम करतात, त्यांच्याबरोबर जे 3-4 संचालक आहेत, जवळपास मंथर मधून आपण 3 संचालक आहोत, म्हणजे आमचा जे काही आहे नामी आहेत, ही सर्व मंडळी, म्हणजे बाळासाहेब बेंडे कारखान्यावर आहेत. नुकत्याच याच्यामध्ये संजू बानखिलेच्या घरातून त्यांना आपण कारखान्यावर मंथर शहरातून प्रतिनिधित्व दिलं गेलं. आणि काल परवा कालच आपल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा नामदारांच्या माध्यमातून या ठिकाणी या गावाला देखील पुन्हा एकदा संधी. या ठिकाणी 2 व्यापारी आमचे लक्ष्मण शेठ बांधखिले, राजू शेठ भंडारी, त्याचप्रमाणे हमाल मापाडी मधून सुनील खानदेशे, म्हणजे त्यांच्यातही 3 इच्छुक आहेत बरोबर ना बिलाशे, हा म्हणजे आमचा दत्त माशेरे असेल, रघुदादा थोरात असतील, या तिघांनी पुढच्या 5 वर्षात काय तुमचा अंतर्गत ठरला असेल तसं ठरला असेल वाटून वाटून घेऊ. पण ही तिन्ही पदं या ठिकाणी पुन्हा एकदा मंथर शहर, मंथर गावातून या ठिकाणी या संस्थेवर आपल्याला मिळालेली आहे. त्यात कमी नसेल तर जे के थोरात यालाही या पॅनलमधून गोटूशेठने सांगितलं की साहेब तुम्ही याला उमेदवारी द्या, आपल्या बरोबरीने आपण परत एकदा तालुक्यामध्ये ती या ठिकाणी मंथर शहरातून त्यांना मिळाली. आमचा निलेश स्वामी थोरात त्यांना या ठिकाणी